टॉप हेडलाइन से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मराठी माणसं एकत्र राहू नयेत यासाठी षडयंत्र सुरू, तर जाती जाती मध्ये भांडणं लावली जात आहेत, राज ठाकरेंचं वक्तव्य। नवनीत राणा मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत, राणा येत्या 6 महिन्यामध्ये जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। पंढरपूरमध्ये आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा, मेळाव्याला छगन भुजबळांसह इतर नेते राहणार उपस्थित। नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवारांची दांडी, पुन्हा शरद पवारांसमोर अजित पवारांनी येणं टाळलं। नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, प्रशांत दामलेंचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर वक्तव्य। शिरूरमधून लढण्यासाठी शिवाजी आढळराव इच्छुक, शिरूरचा पुढचा खासदार मीच होणार, शिवाजी आढळरावांचं वक्तव्य। धर्मराव अत्राम लोकसभा लढवण्यास इच्छुक, अत्राम यांनी अशोक नेत्यांवर व्यक्त केली नाराजी, महायुतीनं तिकीट दिल्यास लोकसभा लढणार, अत्राम यांचं वक्तव्य। काँग्रेसकडून राज्यात स्वबळाची तयारी, 48 लोकसभा जागांसाठी इच्छुकांची नावं मागितली, 48 पैकी 1 जागा जिंकलेला काँग्रेसचा स्वबळाचा दावा। मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळू देणार नाही, छगन भुजबळांची मराठा समाजाविरोधामध्ये ठाम भूमिका। घटक पक्षांची नाराजी भाजपनं समजून घ्यावी, घटक पक्षांचा वापर करा आणि फेकून द्या असं व्हायला नको, बच्चू कडू यांची घटक पक्षांच्या नाराजी नाट्यावरती प्रतिक्रिया। अडीच वर्षात त्यांनी केलेली घाण आम्ही साफ करतोय, घरी बसणाऱ्यांनी सगळी कामं थांबवली, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। कोविड काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र वाचवला, तुमच्यासारखा लुटला नाही, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी, कारवाईमध्ये महत्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती। मी ईडीच्या कारवाईला घाबरलो नाही, ईडी सीबीआयला आम्ही सहकार्य केलं, बारामती अॅग्रोवर टाकलेल्या ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, राष्ट्रवादीचे दोन्ही गट याचिका आणि त्यावरील उत्तराचे कागदपत्र एकमेकांना सोपवणार। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। जमिनी बळकावण्यासाठी परप्रांतीयांची सहकार चळवळ सुरू, जमिनी हातातून गेल्यावरती पश्चातापाची वेळ येईल, राज ठाकरेंचं विधान। राम मंदिर लोकार्पणादिवशी ठाकरे गट नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार, उद्धव ठाकरे गट गोदातीरी महाआरती करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। मवियाचं जागा वाटप जवळपास निश्चित, तर वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, राऊतांचं वक्तव्य। पुणे लोकसभा जिंकण्यासाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये, चंद्रशेखर बावनकुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी घेणार बैठक। मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाला आजपासून सुरुवात, मिशन 48 साठी शिंदेंनी कसली कंबर, अभियानाला शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघातून सुरुवात। बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप शिंदे गटाच्या गळाला, जगतापांसह 35 सरपंच शिंदे गटात जाणार। वर्ध्यात बँक ऑफ इंडिया शाखेवर शिवसेनेचा धडक मोर्चा, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात शिवसेनेनं बँकेला विचारला जाब। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम, कुलाबापासून ते MTHL इंटरचेंज पर्यंत स्वच्छता मोहीम। शिवडी नावा सेवा प्रकल्पाचा मुंबई नवी मुंबई रायगडला फायदा, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य।
लंडनहून वाघनखं मुंबईत येण्यासाठी उशीर होणार, वाघनखांना आता मे महिन्याचा मुहूर्त उजाडण्याची शक्यता. शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध, 7720 पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे उमेदवारांना दिलासा. लोकशाही मराठी वाहिनीचे संपादक कमलेश सुतार राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित. मीमांसा फाउंडेशन मीडिया पोलीस क्लबकडून सन्मान. चिपळूणमधील दाऊदच्या 2 जागेंच्या मालमत्तेचा लिलाव. मुंकेतील 19 लाखांच्या मालमत्तेला कोट्यवधींची बोली. ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी आणखीन 3 जणांना अटक. दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन केल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.